नमस्ते मित्रांनो, मी प्रशांत आपलं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे पिकेज वर्ल्ड। तर आज आम्ही चाललोय बर्ड हंटिंगला। बर्ड हंटिंग मित्रांनो, हंटिंग म्हणजे हंटिंग हा शब्द घेऊ नका, हंटिंग म्हणजे आम्ही चाललोय पक्ष्यांचे फोटो काढायला। प्रवीण पक्ष्यांचे फोटो काढण्यासाठी पुण्याला आलेला आहे आणि इथून आम्ही चाललेलो आहे सासवडला। आम्ही ऐकले की तिथे एक वेगळ्या प्रकारचा पोपट आलेला आहे, तर तो बघायला आम्ही चाललेलो आहे। तर चला आमच्या बरोबर। आता आपण घरातून निघालेलो आहे, आम्ही दोघं चाललोय। तर चला आता जाऊयात सासवडला। मित्रांनो पहा, आज थोडासा पाऊस झालेला आहे, त्यामुळे घाट फारच सुंदर दिसत आहे। यावर्षी पावसाचं प्रमाण कमीच आहे, त्यामुळं घाटावर हिरवळ अतिशय कमी प्रमाणातच आहे। एक ओव्हर व्ह्यू आता सासवड घाट दिवे घाटाचा। सासवड 15 किलोमीटरच्या आसपास आहे आणि घाट 7 किलोमीटर आहे। चला आता पुढे जाऊयात आपण वीर धरणाच्या बाजूला, तेथे पक्षी आहेत। वा मित्रांनो, सुंदर दृश्य। समोर दिसणारा छोटासा डोंगर आणि वर ढगाळ वातावरण, यामुळे वातावरण फारच छान वाटते। थोडंसं ऊन पडलेलं आहे, परंतु मिक्स पाऊस आणि ऊन याचं हे वातावरण आहे, छान वाटतंय। मित्रांनो आता आपण पोहोचलोय सासवड गावात। गाव छोटंसंच आहे, परंतु वर्दळ जास्त राहते इथे। लागलेलो आहे वेर डॅमच्या रोडला। थोडासा हिरवळीचा भाग दिसतोय इकडं, पाऊस या वर्षी काहीच नाही आहे। फार सुंदर वातावरण आहे पुणे जिल्ह्यात, असं वातावरण तुम्हाला क्वचितच बघायला मिळेल। रस्त्याच्या दोन्ही बाजूने झाडी आहे, असं पुण्यात शक्यतो बघायला मिळत नाही। मे बी धरणाचा एरिया असल्यामुळे इथे असे दोन्ही बाजूने झाडी आहे, पाणी
भरपूर प्रमाणात असणार आहे इथे, आणि समोर तर फार सुंदर असं वातावरण दिसत आहे, आणि घर कौलर आहेत जसं की कोकणात असतं तसं घर वाटू लागलेली आहेत, आणि वातावरणही तसंच आहे. अतिशय सुंदर आहे. सुंदर आहे, आणि मला असं वाटू लागलेलं आहे की मी जरूर कोकणातच आहे सध्या, कारण मी माझा भाऊ जयवंत कोकणात आहे, तिथे गेलो होतो त्यावेळेस असंच वातावरण होतं, परंतु तिथे जाडी जरा जास्त प्रमाणात दिसते आणि इथे कमी आहे. तर जर तुम्हाला पुणे भागात राहून कोकणाचा फील घ्यायचा असेल तर जरूर वीर डॅमच्या आसपास परिंचे या गावी येऊन जावा. सुंदर आहे वातावरण, पाऊस असेल तर अतिशय सुंदर. आश्चर्य दाखवायचे, आत्ता आम्ही डोंगराच्या एरियात आहे, एका बाजूला इकडं काहीच धुकं दिसत नाही आणि ही दुसरी बाजू जिथे तुम्हाला धुकं बघायला मिळेल. तर ही रोडच्या दोन बाजूची दोन ठिकाणं आहेत जिथे एकीकडे धुकं दिसतं, एकीकडे काहीच नाही आहे. जरी हे पर्यटन स्थळ नसलं तरी एका पर्यटन स्थळाच्या बरोबरीचं ठिकाण आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा या व्हिडिओला आणि शेअर पण करा.
वीर धरणाच्या एरियात आलोय, पण आम्ही शोधत आहोत बाजरीची शेती जिथे टिपोट पाहायला मिळणार आहेत. बरंच जवळपास 5 ते 10 किलोमीटर होताला आम्ही बाजरीची शेती पाहत आहोत, परंतु शेती कुठं बघायला मिळे नाही. आणि या प्रकारची पोपट फक्त ही बाजरीच्या शेतात दिसतात असं सांगण्यात आलेलं आहे. तर चला आता पुढे जाऊयात आणि पाहूयात कुठं बाजरीची शेती दिसते. परंतु पोपट राहिला आता बाजूला, परंतु हा एरिया एवढा सुंदर आहे की मला इथं आल्यापासून आता कोकणाचं फिलिंग येऊ लागलेलं आहे. तर मित्रांनो, आम्ही बरेच वेळ झालं पोपट हुडकत आहोत. आता आम्ही जरासं थांबून पाहण्याचं ठरवलेलं आहे. आपण पुणे जिल्ह्यात आहोत आणि सासवडच्या आसपासच आहोत. तर ही समोर जी दिसत आहे ती कशाची शेती आहे मला माहीत नाही, परंतु मी पहिल्यांदाच अशी झाडं पाहत आहे आणि सुंदर वाटते. कसे जे आहेत मला तर माहीत नाही, जर तुम्हाला माहीत असेल तर नक्की कॉमेंट बॉक्समध्ये या झाडाचं नाव मला कळवा. परंतु हे झाड मी फर्स्ट टाईमच पाहत आहे. कारण आम्ही जवळपास सासवडपासून आता 10 ते 15 किलोमीटर आलेलो आहे, परंतु आम्हाला ना बाजरीची शेती दिसली ना पोपट दिसली. आता आम्ही परत फिरलेलो आहे आणि परत एकदा ट्राय करणार आहे. बर्ड वॉचिंग किंवा बर्ड फोटोग्राफी अतिशय अवघड काम आहे, कारण जो बर्ड फोटोग्राफीमध्ये आहे त्याला माहीत असतं की याच्यासाठी टाईम द्यावा लागतो, कारण पक्षी इतक्या लवकर दिसत नाहीत आणि त्यांच्या स्पॉटपर्यंत पोचायला वेळ लागतो. तर जे कोणी बर्ड फोटोग्राफीमध्ये उतरू इच्छितात त्यांना त्यांचा टाईम द्यावाच लागेल. माझा भाऊ प्रवीण हा गेले 2 ते 3 वर्षापासून बर्ड फोटोग्राफीमध्ये आहे. तो दर शनिवार रविवारी त्याचा टाईम देतो. जर त्याची फोटोग्राफी पाहायची असेल तर तुम्ही त्याची फोटोग्राफी त्याच्या फेसबुक पेजवर जाऊन पाहू शकता. तर त्याच्या फेसबुक पेजची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्स देत आहे. माझं म्हणणं आहे की जरूर तिथे जावा आणि त्याची फोटोग्राफी तुम्ही पहा, अतिशय सुंदर फोटो काढतो. आता गेल्या 1 महिन्यापूर्वी तो कोकणात म्हणजे रत्नागिरीला गेला होता, जस्ट पूर यायच्या आधी तेथे तो जाऊन फोटोग्राफी करून आलेला आहे. ते सुद्धा फोटो तुम्हाला फेसबुक पेजवर पाहायला मिळतील. तर नक्की त्याच्या फेसबुक पेजला विजिट करा. मित्रांनो, आता आम्ही थांबलेलो आहे. प्रवीणला काही पक्षी दिसलेले आहेत, पोपट अजून तर काही दिसलेले नाहीत. तो त्याचे फोटो काढत आहेत. तोपर्यंत तुम्ही या एरियाचं सराउंडिंग एन्जॉय करा, अतिशय सुंदर वाटतंय. अतिशय शांत वातावरण आहे येथे. मित्रांनो, आम्ही आता पोपट शोधतो, तुम्ही एन्जॉय करा. टाइम लॅप्स एरियाचा टाइम लॅप्स पहा. फिरत पांघारे गावी पण जाऊन आलेलो आहे, परंतु पोपट कुठं दिसलेलं नाही. तर मित्रांनो, आता आपण आहे
आम्ही आता पोपटाचा शोध घेऊन माघारी आलेलो आहे. पोपटाने आम्हाला काही दर्शन दिलेलं नाही. सासवड क्रॉस करून आम्ही आता दिवे घाटाच्या रस्त्याला लागलेलो आहे आणि पाऊस पण चांगला लागलेला आहे. जास्त वेळ चालणार नाही. जर घाटात आपल्याला पाऊस लागला तर नक्की मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. दिसलेलं नाही, परंतु आम्ही आता फिरून नियर बाय दिवे घाटाच्या जवळ आलेलो आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब पण करा. थँक्यू मित्रांनो.